औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर हे प्रचंड जाहीर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं असून त्यांनी सरकारवर टीकास्त्रे देखील सोडली आहेत. पाहूयात ही बातमी. या महामोर्चात मान्यवरांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. शेतकरी शेतमजूर बेरोजगार आणि निराधारांच्या लढाईसाठी काँग्रेस पक्ष सदैव लढण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही देत भाजप सरकार शेतकऱ्यांना केवळ थापा मारण्याचे काम करत आहे. दुष्काळात त्यांना भरीव मदत देण्याऐवजी तोकडी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. मोर्चातील मागण्या मान्य न केल्यास येणारे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सरकारला दिला. आपल्या सिल्लोड मधून पहिला आपला हा मोर्चा जो निघालेला आहे, ज्या मागण्या आहे या मागण्याच्या बद्दल मी एकच बोलणार, का मी नवीन मागणी एकही केलेली नाही. ज्या मागण्या सरकारने निवडणुकीच्या अगोदर आमच्या सर्व मित्रांना आठवण करून द्यायची, तर ह्या ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्याची विनाज कर्जमाफी, भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा होता, त्याची आठवण त्यांना करून देणं आवश्यक आहे. मजुरांची होणारी उपासमारी, आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्या कारणाने शेतीमध्ये काम राहिलेलं नाही, गावामध्ये काम नाही, सरकार काम उपलब्ध करून देत नाही, जे काम उपलब्ध करून देतात ती रोजंदारी परवडत नाही. अन्नधान्याचा कायदा झालेला आहे, सुरक्षा कायदा, त्याची अंमलबजावणी होत नाही. दुष्काळ ज्यावेळेस जाहीर झाल्यानंतर शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, माता भगिनी असतील, या सर्वांना 2 रुपये आणि 3 रुपये किलोचा अन्नधान्य मिळायला पाहिजे. हा कायदा असल्यानंतर ही त्याची अंमलबजावणी तहसीलदार करत नाही, आणि ही अंमलबजावणी करत नाही म्हणून आपल्याला ही मोर्चा काढण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. या माता भगिनी बसलेल्या आहेत, यांच्या फायली 4 वर्षांपासून या तहसीलमध्ये धूळ खात पडलेली आहे. कायद्याचा हक्क असल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. या सरकारी अधिकारी असतील किंवा सरकारने नेमलेले दलाल असतील, यांना असं वाटतं की यांच्या खिशातून यांच्या बापाचा पैसा देऊ लागले. तो पैसा आपला आहे, तो सरकारच्या तिजोरीमध्ये प्रत्येक माणूस आपला पैसा जमा करतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जो आपण जीएसटीच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू खरेदी करतो, सर्व वस्तूवर 28% पासून तर 18% पर्यंत जीएसटी आहे. सरकार तिजोरीमध्ये की आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आज रात्री मागच्या रात्री मुख्यमंत्र्याला बोला आणि उद्याची उद्या घोषणा करा की सरकारने मदत जाहीर केली पाहिजे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरले सत्तार साहेब, आमच्या महाराष्ट्रामध्ये 90 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळाली, 40 लाख शेतकऱ्याला. कुठं जायचं 50 लाख शेतकऱ्यांनी? 50 लाख शेतकरी काय 100% भागातार आहे का सिल्लोड तालुक्यातले? दुधाला भावाचा पत्ता नाही आणि कर्जमाफीच्या बाबतीत सत्तार साहेब काय म्हणले माहितीये का? यांचे बोल एवढे नेते मंडळी काय आरबीआयचे साहेब लोक, ते म्हणले शेतकऱ्यांची सोय खराब व्हायला लागली, शेतकरी आता कर्ज उडायला निघाले. किती टक्के शेतकरी कर्ज उडत होते आमचे? 2006 ते 2007 पर्यंत फक्त 5% शेतकऱ्यांची कर्ज थकत होती, बुडत नव्हते, थकत होते. आता ते प्रमाण 7% जाऊन पोहोचलंय. पण कशामुळे जाऊन पोहोचलं 5% 7%? शेतीमालाला भाव नाही, नोटाबंदी झाली, जीएसटी आला, दुष्काळ पडला, म्हणून खऱ्या अर्थाने 5% 7% आमचं कर्ज थकायचं काम गेलंय. परंतु उद्योजकाची कर बुडव्याचं प्रमाण किती होतं 2014 च्या अगोदर?
ते होतं 7%. हे मोदी सरकार आल्यानंतर उद्योगपतीने किती कर्ज बुडवलं? 21% लोकांनी कर्ज बुडवलं. 21% याचा हिशोब नाही घेणार कोणी. आमच्या पत्रकार बांधवाला आपण सांगितलं पाहिजे 21% उद्योगपती करताय. दुष्काळ नसताना पिकाची परिस्थिती चांगली आहे. पण साहेब जवळ सामर्थ्य आहे. आमदार कल्याण काळे साहेब सगळं आमच्या साहेबांच्या नावामध्ये सत्ता आहे आणि या गोरगरिबाला न्याय देण्याचं काम आमच्या आमदार साहेबाला समजत. आणि या सिल्लोड तालुक्याच्या दुष्काळाची या जिल्ह्याच्या दुष्काळाची चौल त्यांना ओळखली. आणि आतापर्यंत जवळपास या 6-7 महिन्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्याला जागी करण्याचं काम या झोपे गेलेल्या सरकारला जागी करण्याचं काम या सरकारच्या विरोधात बंड करण्याचं काम माननीय आमदार साहेब कल्याण काळे साहेब सुरज धामर साहेब करतायत. आणि आता या जिल्ह्यामध्ये शेतकरी प्रतिनिधीला येत आहेत. या शेतकऱ्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. या शेतकऱ्याचं दुःख आपण जाणतापासून शेतकऱ्यांची थट्टा या सरकारनं लावलेली आहे. 4 वर्ष फक्त अभ्यास करायचा अनुदानाबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबद्दल फक्त अभ्यास 4 वर्ष करायचं त्यांनी ठरवलंय. आणि नंतर काय केलं, या फसवी त्यांनी ऑनलाईनची कर्ज माफी केली. परंतु ती सुद्धा लोकांच्या शेतकऱ्यांच्या पत्रात पडलेली नाहीये. मुद्दामून लोकांना शेतकऱ्यांना वेळीच धरण्याचं काम या भाजप सरकारने आणि या शिवसेनेच्या जातीवादी सरकारने केलेलं आहे. मित्रांनो, मुद्दामून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, साहेब परवाच्या दिवशी जालना येथे शेतकऱ्यांच्या एका कुटुंबियावर या भाजपच्या सरकारने त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष भाजपचे किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षरशः मुख्यमंत्री आणि सर्व टीम त्या ठिकाणी जालन्यामध्ये बैठकीसाठी चिंतन बैठकीसाठी त्या ठिकाणी आलेली होती. आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या देखत कायदा व सुस्थाला तडा देऊन एका शेतकरी कुटुंबियांना महिलांना केस धरून अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना या जिल्हाध्यक्ष भाजपाच्या जे जालन्याचा आहे त्यांनी मारहाण केलेली आहे. अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी जाऊन या प्रकार केलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा अपमान आपण बघतोय. हे खासदार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, रोजगार हमीचे काम नाही. आणि हे शासन दळभद्री शासन आहे. या शासनाला कुंभकर्णासारखी झोप लागलेली आहे. आणि या झोपेतून जागा काढण्यासाठी आपण आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असा प्रचंड असा मोर्चा काढलेला आहे. मला माहित आहे या शासनाने जे घोषणा केलेली आहे, दुष्काळ जाहीर केला परंतु अंमलबजावणी नाही केली. मित्र यांनी 4.5 वर्ष फक्त शेतकऱ्याला आणि शेतमजुराला झुलवत ठेवलेलं आहे. त्यांनी घोषणाचा असा पाऊस पाडला परंतु प्रत्यक्षात एकही घोषणाची अंमलबजावणी नाही केलेली आहे. म्हणून आपल्याला आज या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं. अहो सरसगट कर्जमाफीची आपण काँग्रेसतर्फे मागणी केलेली आहे. 4 वर्षापासून आपण मागणी करू लागलो परंतु हे हरामखोर देवेंद्र आणि नरेंद्र हे आपल्याला शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण 6 महिन्याच्या नंतर आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली या जनतेला, या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. मित्र शेतकऱ्यांच्या मुलांना यांनी आरक्षण लागू केलं. त्या आरक्षणासाठी मित्र आपल्या तालुक्याच्या आमदार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी, कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आणि आपले उपस्थितीच्या माता बहिणी आज हा दुष्काळी मोर्चा हा दुष्काळ तर मला वाटतं की भयावह असा दुष्काळ यावर सुद्धा आपल्याला पडलेला आहे. की आज आपली अवस्था अशी झालेली आहे की एकरी आपल्याला एखाद्या 1-2 क्विंटलची मका होऊ लागली, कपाशी बघितली एखाद 1.5 क्विंटल होऊ लागली. अशी भयंकर अवस्था असताना आज हे सरकार तोंडीचं सोंग घेऊ लागलंय, झोपेचं सोंग घेऊ लागलंय. पुढे गेला जबाने गेल्या मागच्या जो या गेल्या 4.5 वर्षामध्ये आज जवळपास जवळजवळ 3 दुष्काळाला आपण सामोरं गेलो. परंतु ह्या वर्षाचा दुष्काळ हा भयावह दुष्काळ आहे. आज कुठे माला आज आपल्या हातात माल पण नाही आला शेतामधला. एक फुटफुटे असा
पिकं वापरायला आली आणि त्यालाही काही काही फारसा दाम नाही. आज कपाशीचे हाल आपण बघितलं. भाजप सरकारला त्यांनी केलेल्या आश्वासनांची आठवण राहिलेली नाही. केवळ झोपेचे सोंग घेतलेलं हे सरकार आहे. भाजप सरकारला मराठा आरक्षण आणि दुष्काळबाबत गांभीर्य नव्हतं. जिल्हा काँग्रेसने महिनाभर आंदोलन केले म्हणून सरकारला दुष्काळ आणि मराठा आरक्षण जाहीर करावे लागले असे आमदार सुभाष झांबड यांनी यावेळी स्पष्ट केलं.